ये तसत्वी धडा दहावा मानवी वस्ती. मानवी वस्ती म्हणजे काय? तर माणूस ज्या ठिकाणी राहतो त्या भागाला मानवी वस्ती असे म्हणतात. पूर्वी माणूस अश्मयुगातील माणूस भटकंती करायचा, त्यानंतर तो शेती करायला लागला आणि वस्ती करून राहू लागला. आता या वस्तीवरूनच वस्तीचे मानवी वस्तीचे तीन प्रकार पडतात. पहिला आहे विखुरलेली वस्ती, दुसरा आहे केंद्रीय वस्ती आणि तिसरा आहे रेखाकृती वस्ती. आज आपण विखुरलेली वस्ती याचा अभ्यास करणार आहोत. विखुरलेली वस्ती म्हणजे या प्रकारच्या वस्तीत घरी लांब लांब असतात. आता ही लांब लांब का राहत असती? तर कारण त्या परिसराचं वातावरण हे प्रतिकूल असतं. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेश, पर्वतीय भाग, अशा ठिकाणी लोक लांब लांब राहतात. याची वैशिष्ट्य सांगायची झाली तर आपल्या लक्षात येतात की घरेही लांब लांब बांधलेली आहेत. पुन्हा या वस्तीत लोकसंख्या ही सुद्धा मर्यादित असते. आता आपण एखादी वाडी वस्ती पाहिली की तिथे कमी लोकसंख्या असते आणि घरंसुद्धा लांब लांब असतात. म्हणजे ही विखुरलेल्या वस्तीचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा या लोकांना दुसऱ्या एखाद्या खेड्यावर किंवा शहरांवर अवलंबून राहावं लागतं. परंतु या वस्तीत एक फायदा आपल्याला सांगता येईल, तो कसा? तर हे लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, त्यामुळे प्रदूषणमुक्त अशा वातावरणात हे लोक राहत असतात. म्हणजे प्रदूषणमुक्त अशा वातावरण राहिल्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं. हा या वस्तीचा